पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने प्रेयसीला खुश करण्यासाठी दरोड्याची खोटी कहाणी रचणाऱ्या तरुणाला अटक केली. ही अजब घटना इटावा मधून समोर आली आहे. इटावाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी सांगितले की दरोड्याची माहिती मिळताच इटावाची गुन्हे शाखा आणि फ्रेंड्स कॉलनी पोलिसांनी संयुक्तपणे या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. घटना खोटी वाटताच त्यांनी दरोड्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत विचारपूस सुरू केली आणि एक वेगळीच गोष्ट समोर आली. इटावा जिल्ह्यातील इकदिल भागातील रितौर गावात राहणाऱ्या अजय भदोरिया नावाच्या तरुणाने दरोड्याची खोटी माहिती दिल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. यानंतर अजयला अटक करण्यात आली आहे. दरोड्याची खोटी कहाणी मांडणारा अजय भदोरिया हा तरुण एका ई कार्ड कंपनीत कॅश कलेक्टर म्हणून कामाला होता. 28 जून रोजी दुपारी डायल 112 फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाण्याला मिळालेल्या माहितीत असं म्हटलं गेलं की इकदिल पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी अजय भदोरिया याच्यासोबत ही घटना घडली आहे. तो माहेरा रेल्वे क्रॉसिंग पुलावरून जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात तरुणांनी त्याची नोटांनी भरलेली बॅग हिसकावून घेतली. पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी सांगितले की माहिती मिळताच फ्रेंड्स कॉलनी पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक घटनास्थळी गेले आणि फिर्यादीकडून चौकशी केली. यावेळी तो ई कार्ड कंपनीकडून कॅश नेण्याचं काम करतो असं सांगण्यात आले. त्यानं सांगितलं की तो बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असताना अचानक ओव्हरब्रिजवर पाठीमागून आलेल्या मोटरसायकलवरून येत चोरट्यांनी त्याची बॅग हिसकावून नेली. पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी सांगितलं की पोलीस तपासात समोर आलंय की अजय भदोरिया हा ई कार्ड कंपनीतून 4,96,000 रुपये बँकेत जमा करण्यासाठी घेऊन जात होता. मात्र बँकेत जाण्याऐवजी त्याने संपूर्ण रक्कम त्याचा भाऊ अनोज भदोरिया याला दिली आणि पोलिसांनी दरोड्याची कहाणी सांगितली. या आधारे अजय भदोरिया विरुद्ध फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाण्यात कलम 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अजूनही जर तुम्ही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अपडेट रहा.